गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं, तसंच अनेक लोकांना स्थलांतर करावं लागलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची चर्चा सुरू असतानाच पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी पूरसंकटाच्या मूळ कारणाकडे लक्ष वेधलं आहे. मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरस अशास्त्रीय पद्धतीने राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे, असा थेट आरोप देऊळगावकर यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम करताना नद्यांची छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्याच वेळेला महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करू नका, आता त्याची फळं आपण भोगत आहोत. आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीनं कोणतीही गोष्ट केली जात नाही, ती थातुरमातूर पद्धतीनं केली जाते. सर्व कामं बिल्डरच्या गुत्तेदारांच्या हातात असल्यामुळे ते म्हणतील तशी आखणी केली जाते. ते करताना तज्ज्ञांना किंवा अभ्यासकांना कोणीही विचारत नाही, त्याची ही परिणिती आहे, असं अतुल देऊळगावकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.